आता अभिमान बोला माझी सोलापूर न्यूज चैनल। मुद्दे सगळे बाजूला, जे लोक एकेकाळी म्हणत होते की अरे लाव रे तू व्हिडिओ, आता त्यांचेच गुण गात आहेत। एकंदरीत आपल्याला कळतं की ह्यांची साजिश हे फक्त डिवाइड अँड रूल आहे। इलेक्शनच्या तोंडावर महत्वाचे मुद्दे बाजूला सोडून, विकासाचे महागाईचे मुद्दे बाजूला सोडून, हेच हाच त्यांचा षडयंत्र आहे आणि हीच त्यांची साजिश आहे, आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे विकास करतो। आणि आता तरी माणसं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच, म्हणजे आता जे ज्या पद्धतीने ईडीचे वापर आहे हाच नेम पूर्ण उलटणार आहे त्यांच्या विरोधात, आणि आता ते होताना देखील दिसत आहे। शेवटी ह्या सगळ्या संस्था ह्या ऑटोनॉमस आहेत, त्याच्यावर कोणाचा दबाव काँग्रेसने तर त्याचा वापर कधी केला नाही, आणि आम्ही आमची संस्कृती पण नाही आहे तसा करण्याचा। तर मला असं वाटतं ते कुठे ना कुठेतरी ते उलट जीडीपी डायरेक्टरेट हे ॲक्च्युली खूप महत्त्वाचे, ह्यांचे ठराविक क्लाइंट जे असतात त्या बघतात, तेच बघायला पाहिजे। पण आता काय म्हणजे कोणी छोटंसं काही केलं तरी हे ईडी आणतात। परवा कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटीलजी म्हणाले तुम्ही पेटीएमवर पैसे दिले तर आम्ही ईडी, म्हणजे ह्यांनी साबित केलं आहे, कुठेतरी ह्यांनी कन्फर्म केलं आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसते। तेव्हा त्याच्याकडून लक्ष वळवण्यासाठी मोदीजींची बी आणि अशा गोष्टी करतात, देशात तणाव निर्माण करणाऱ्या, की शोकांतिक आहे, देशासाठी खूपच दुःखद गोष्ट आहे की आज मोदीजी डिवाइड अँड रूल स्ट्रॅटेजी निर्माण करतात। जेव्हा गोरगरीब इकडे मांडतात, जेव्हा गोरगरीबांचं काही पडलं नाही, आमचे डिझेल पेट्रोल आणि सिलेंडरचे भाव कमी करा पहिले आणि मग ह्या गोष्टी करा, त्याचं काही महत्त्व पण नाही, कोणा त्याचं काही कोणाला पडलं। शंभर % जेव्हा काँग्रेसच्या काळात 350 रुपये सिलेंडर झालेला, तेव्हा स्मृती इराणींनी आमचे आदरणीय पंतप्रधान ह्यांना बांगड्या पाठवल्या। एक तर बांगड्या पाठवणं म्हणजे कमकुवत असलेल्याचं प्रतीक नाही आहे, तरी त्यांचा एवढा मोठा त्या ठिकाणी ह्या पद्धतीत त्यांच्या मनाने इन्सल्ट केलेला, आता आम्ही काय पाठवायचं शेणाच्या बघूया। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।